नमस्कार मी विजयालक्ष्मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मस्त अशी झणझणीत लसणाची चटणी तर अगोदर आपण त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स बघूयात तर इथे मी चटणीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स घेतलेले ला आहेत याच्यामध्ये मी अर्धा वाटी लसूण घेतला आहे आणि वजनामध्ये लसूण ऐंशी ग्रॅम सात ते आठ लाल मिरच्या मिरची पण कमी जास्त करू शकतो आणि चटणीला कलर येण्यासाठी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि एक चमचा तेल वरून चटणीला तडका देण्यासाठी तर अगोदर आपण मिरची बारीक करणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला मिरची बारीक करून घ्यायची आहे त्याच्यामुळं मिरची चांगली बारीक होते अशी मोठी राहत नाही त्याच्यामुळं अगोदर आपण मिरची आणि मीठ बारीक करून घ्यायचं आहे तर मी बारीक करून घेते तर अशा प्रकारे मिरची चांगली बारीक होते त्याच्यामुळं अगोदर मिरची आणि मीठ बारीक करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे अर्धवाटी लसूण एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर चटणीला कलर येण्यासाठी आणि आता चांगलं बारीक करून चा घ्यायचं आहे तर मी आता बारीक करून घेते तर चटणी चांगली बारीक झालेली आहे आणि मी मधूनमधून दोन तीन वेळा हलवून घेऊन बारीक करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे चटणी छान बारीक झालेली आहे तर मी आता बाऊलमध्ये काढून घेते तर आता आपल्याला याला तडका देऊन घ्यायचा आहे तर मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन गरम झालेला आहे एक चमचा तेल टाकून घेते तेल गरम झालेलं आहे तर मी आता चटणीला तडका देऊन घेते आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मस्त अशी आपली झणझणीत लसणाची चटणी रेडी झालेली आहे आणि ही चटणी खास जेवताना तोंडी लावण्यासाठी आणि ही चटणी खास करून ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर मस्त लागते आणि ही चटणी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची दहा ते पंधरा दिवस राहते आणि जर फ्रीजमध्ये ठेवाल तर ही चटणी वीस ते पंचवीस दिवस राहते तर तुम्ही पण ही चटणी नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू